नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोक इ बघा हे आहेत न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोक हे यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि आता यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे उच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे तर उच्च न्यायालयाशी संबंधित राज्यघटनेमध्ये कोणतं कलम आहे तेही आपल्याला माहिती असायला हवं तर भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे चौदा हे उच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदांना शपथ कोण देतात तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायाधीशांना शपथ देतात संबंधित राज्याचे राज्यपाल आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पुढचा प्रश्न राष्ट्रीय हृदयरोग संमेलन दोन हजार एकोणीस नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लखनऊ नुकतंच पाच ते सात एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये राष्ट्रीय हृदयरोग संमेलन दोन हजार एकोणीस हे लखनऊ या शहरामध्ये संपन्न झालेलं आहे हे जे संमेलन आहे हे संमेलन हृदयरोग व त्यावरील नवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार एक मनसून या संमेलनासाठी यावर्षी अमेरिका जपान सिंगापूर दक्षिण कोरिया इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया या देशातील महत्त्वाचे स्पेशालिस्ट म्हणजे महत्त्वाचे हार्ट स्पेशालिस्ट सहभागी झाले होते आणि हे नुकतंच पाच ते सात एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये लखनौ येथे संपन्न झालेलं आहे लखनौ लखनौ आहे उत्तर प्रदेश मॅपमध्ये बघा हे आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनौ उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत राम नाईक आणि उत्तर प्रदेश सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ पुढचा प्रश्न गोपाळदास पटेल यांचे नुकतेच वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे ते कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्थतज्ञ गोपालदास पटेल हे एक प्रसिद्ध अर्थतज्ञ होते इजित बघा हे होते गोपाळदास पटेल यांना भारतीय उद्योजकता चळवळीचे जनक या नावानेही संबोधलं जात होतं आणि यांना दोन हजार सतरा साली भारत शासनाने पद्मश्री या पुरस्कारानेही गौरविलेलं होतं ते एक प्रसिद्ध अर्थतज्ञ होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय सेनेने मैत्री पुलाची निर्मिती केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमधील लेह येथे सिंधू नदीवर ज भारतीय सेनेने नुकतीच सिंधू नदीवरील सर्वात लांब अशा एका विशेष पुलाची निर्मिती केली आहे आणि त्या पुलाला नाव दिलेलं आहे मैत्री पूल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू काश्मीर इथे जम्मू काश्मीरचा उल्लेख आलेला आहे इमेजिंग बघा हा आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची राजधानी जम्मू काश्मीरला दोन राजधानी आहेत एक आहे श्रीनगर श्रीनगर जी आहे ती मे ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जम्मू काश्मीरची राजधानी असते आणि दुसरी राजधानी आहे जम्मू जम्मू ही नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीमध्ये या जम्मू काश्मीरची राजधानी असते जम्मू काश्मीरचे सध्याचे राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक आणि जम्मू काश्मीरचे सध्याचे सी एम जे हे सी एम पोस्ट व्हॅकंट आहे त्यामुळे सध्या जम्मू काश्मीरला कुठलेही सी एम नाहीत आणि जम्मू काश्मीर संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा जम्मू काश्मीरसाठी भारतीय राज्यघटनेमधील कलम तीनशे सत्तरमध्ये विशेष तरतूद करण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेव्हिड मालपास डेव्हिड मालपास यांची नुकतीच जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा हे आहेत डेव्हिड मालपास जागतिक बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष इथे जागतिक बँकेचा उल्लेख आलेला आहे जागतिक बँकेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात जागतिक बँक जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त व पतपुरवठा करणारी महत्वाची संस्था आहे तिची स्थापना जुलै एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली असून तिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सीला आणि तिचे प्रेसिडेंट म्हणून नुकतीच पर्याय क्रमांक एक डेव्हिड मालपास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे देण्यात येणारा बोडले मेडल हा पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमर्त्य सेन अमर्त्य सेन एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत भारताचे आणि त्यांना नुकताच बोडले मेडल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या अमर्त्य सेनला एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं तसंच एकोणीशे नव्याण्णवमध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे प्ले राईट दोन हजार एकोणीस हे दोन दिवसीय खेल साहित्य संमेलन सा खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे प्रश्न पुन्हा एकदा प्ले राईट दोन हजार एकोणीस हे दोन दिवसीय खेल साहित्य संमेलन खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे पर्याय आहेत मुंबई चंदीगड चेन्नई आणि नवी दिल्ली याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे